कोकणात बद 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 पाऊस पडते. अकातल्या सारखं असं छटकड काढून सह्याद्री आडवा येते. ती येते ढग. ठीक आहे, मी आलो. अबे डोंबड्या असाच आला का? डुकऱ्या काही त्याच्यात पाणी किनी आणलं का? नाही. ती येते आणि भुरका असं पांढरे ढग फिरत राहते. पलीकडं जवळ जाते, काहीच नाही राहत. भुरका बकेट रिकामी, ढग रिकामी. आवा सती माय, काहीच नाही आणलं का तुला? ठीक आहे. भारताच्या ठीक आहे कोण्या राज्यामध्ये सगळ्यात पहिले मान्सूनचे वारे येते? मान्सूनचे वारे दक्षिण गोलार्धातून समुद्रावरून येते. समुद्रावरून हे वारे आले का हे वारे आपल्या सोबत बाष्प घेऊन येते? बाष्प घेऊन आले का डोंगर दऱ्या ठीक आहे जंगल यायले अल्ल का ते हवा अशी छाताडायला अल्ली का ते जाते वरतं? बाष्पयुक्त हवा वरतं गेली का तिचे सांद्री भवन होते थंड वातावरण असल्यामुळे त्याचे सूक्ष्म जलकण तयार होते. सूक्ष्म जलकण फोर्स ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन मुळे एकत्र येते. मोठ्या पाण्यात थेंब होते, टप 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 सांडते. हा बद बद पाऊस पडते. हे लक्ष द्या बे, तुम्हाला वारंवार जेव्हाही मान्सूनचे वारे येईल तर आपल्याला टीव्हीवर न्यूज येतो मान्सूनचे वारे पोहोचायचे आहे. अजून अंदमान निकोबार मध्येच पोहोचले नाही तर तुमच्या गावात कसे पोहोचन? तर भारतात सगळ्यात पहिले ठीक आहे भारतीय मान्सून संशोधन विभाग किंवा भारताचं हवामान संशोधन विभाग जे पुण्याला आहे त्याचे बंदे सायंटिस्ट वाद पात्र आहे. ते काही सायंटिस्ट केरळ आणि काही सायंटिस्ट अंदमान. आता लक्ष द्या मग, हे ठीक आहे इकडून येते हे अरबी समुद्र. काय होय? अरबी समुद्र. ह्या अरबी समुद्राकडून येते ठीक आहे, अरबी समुद्राकडून लक्ष द्या, अरबी समुद्राकडून इकडून येते मान्सूनचे वारे. असे मान्सूनचे वारे आले काही मान्सूनचे वारे एंटर मारले काही असे भारतात प्रवेश करते. असे प्रवेश केले का भो सरसर पैते हे भारतात पाऊस घेऊन येते ना. हा पाऊस भारतासारख्या कृषी प्रधान देशांना आणि भारताची सगळी कृषीची आर्थिक अर्थव्यवस्था या मान्सूनच्या पावसावर आहे भाऊ. ह्या जर पाऊस आला नाही तर पूर्ण शेअर मार्केट गड्ड्यात जाते. समजलं का? तर मग ठीक आहे, ह्या नैऋत्य मान्सूनचे वारे हे नैऋत्य दिशेकडून येते म्हणून त्याला नैऋत्य मान्सूनचे वारे म्हणते. समजलं का? मग आता हे नैऋत्य मान्सूनचे असे वाडे आले का जसे वारे येते भो तुमच्या उरार ठीक आहे भो तुझ्या उरार असे वारे आले. इथं आल्या बरोबर त्याला आडवा आहे ठीक आहे पश्चिम घाट. ओय माता माय कुठं चालली हो? इकडं खड्ड्यात. ती आज घरी चालली ना? काऊन पाणी गिन नाही पाहिजे का? मरशील ना तू बिना पाण्यानं बे डोंबळे. समजलं का? ते वारे येते, ते वारे असा अजस्त्र सातपुड्यात हे आपला ठीक आहे पश्चिम घाटाची रांग अजस्त्र दमनगंगा नदीपासून महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरपासून तर शिदी ठीक आहे हिंदी महासागरात जिथं तीन सागराचा संगम झाला कन्याकुमारीले तिथं जाऊन मर्ज झाली ठीक आहे. हे आडवी येते कुठं चालली हो म्हणते तर त्या आलेली जे बाष्पयुक्त हवा आहे तिकडून नैऋत्य मान्सून वाऱ्याची ते इथं अडते आणि ते हवा जाते वरतं. वरतं गेलं का थंड हव्याला लागली का तिचं सांद्री भवन होते, सूक्ष्म जलकण तयार होते, फोर्स ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनमुळे टपोरे थेंबवते आणि ह्या कोकणात बद 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 पाऊस पडते. हा अकातल्या सारखा पाऊस कोकणात. पाऊसच पाऊस अकातल्या सारखा पाऊस. अबे बंद बकेटीतलं ढगातलं पाणी रप्पर 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 ठीक आहे. तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंबोली नावाचं गाव आहे तिथं 720 सेंटीमीटर पाऊस पडते भाऊ. 720 का पाऊस होय का काय बे? अकातल्या सारखा पाऊस बद बद पाऊस. हा वाकया गिकया वास मारते तिच्या ठीक आहे. माचीसा पेटत नाही, पुऱ्या चांबट चांबट येऊन जाते. हा रपार रप पाऊस. चार ठीक आहे, चार साडेचार पाच महिने पाऊस राहते ठीक आहे. समजलं का? समजलं का? अबे समजलं का? असा खेळ आहे तो समजून घ्या ठीक आहे. म्हणजे घाट माथ्यावर म्हणजे अंबोली हे घाट माथ्यावर आहे. आता बंद होतं नव्हतं पाणी ओरतं ठीक आहे, ढगाचं ठीक आहे बाष्पयुक्त ओरतं गेलं आणि रप रप तिथं रिसवलं. बंद पाणी बकेटीतलं त्या ढगातलं रप रप रिसवून टाकलं का कंद राहणार आहे त्याच्यात? पलीकडं गेलं ढग का कंद आहे त्याच्यात? कोण असं असं चाललं नाही का लगेच येते छाती खाडून लगेच ठीक आहे सह्य ठीक आहे लगेच सह्याद्री बाई उलीस नाही गेलं का सह्याद्री ठीक आहे. तर तिकडं टेकडीच्या पलीकडले पा इकडल्या लोकायले बद बद ओकातल्या सारखा पाऊस आणि टेकडीच्या पड्याला गेलं का तिकडले लोक असे उचल्यासारखेच पाहत राहते. ये न गा ये महादेवा पाऊस दे न गा. ती येते ढग ठीक आहे. मी आलो. अबे डोंबड्या असाच आला का? डुकऱ्या काही त्याच्यात पाणी किनी आणलं का? नाही. ती येते आणि भुरका असं पांढरे ढग फिरत राहते. सब सत्यानाश आहे. काय? सब सत्यानाश आहे, पूरा सत्यानाश. समजलं का? हे समजून घ्या का सत्यानाश आहे तर त्याचा ठीक आहे असं नाही समजत ते ठीक आहे.
मग हे समजून घ्या कसा पाऊस पडून राहिला. इथं भकाभक पाऊस पडते. अन आता मला सांगा जेवढा ढगात होता तेवढाही तरी चवते. पलीकडं का भुरका, पलीकडं नुसती कोडडी हवा जाते. मी आली अबे का आली, घंट्या काहीच घेऊन नाही आली. ती बंदा रिचवलं होतं बकेटीतलं पाणी, तिनं तिथं रिचवलं कुठं, हे इथं रिचवलं अकातल्यासारखं. पलीकडं जवळ जाते काहीच नाही राहत भुरका, बकेट रिकामी, ढग रिकामी. अव सती माय काहीच नाही आणलं का तुला. वा ठीक आहे, काहीच इकडे जर गेलो तर हा जो भाग आहे ठीक आहे, सांगलीचा जत तालुका, सांगली पुण्यातले काही तालुके ठीक आहे, त्याच्यानंतर लातूर, उस्मानाबाद, परभणी, पुरा धुरांडा. बाईकनं जाणार पुरा एमएटीनं गेले तुमच्या उरावर पुरा धुई टनभर ठीक आहे. पुर पाऊसच नाही असल्यासारखं पाहा लागते. येणं का कवा पेरणं करू का, पाऊसही येत नाही ठीक आहे. मराठवाड्यातले सर्व जिल्हे औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड ठीक आहे, समजलं का. त्याच्यानंतर ठीक आहे सांगली, सांगली आणि पुणे जिल्ह्यातले थोडेसेच तालुके आहे, जास्त नाही आहे. बारामती गिन अवर्षणग्रस्त आहे. काय अवर्षणग्रस्त आहे तर भाऊ ठीक आहे, तिथं पर्जन्यमान कमी काऊन पडते त्याचं कारणच हे आहे का, होतं नव्हतं बंद बद बद रिचवते आणि तिकडं भुरका, बद 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 घाट माथ्यावर पाऊस पडते.